ओबीसी आरक्षणाचा लाभ राजकीय नेत्यांच्या मुलांना एज्युकेशन मध्ये नाही मिळाला तरी चालेल, पण नोकरीतला आरक्षण राहायला हवं असं मत आरक्षणाचे खंदे समर्थक छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. दरम्यान उच्च शिक्षणातलं आरक्षण हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेलाही भुजबळांनी विरोध केलाय. आधी नोकरी आणि उच्च पदावर नियोजित रिझर्वेशन पूर्ण करा, मग बाकीचं काय करायचंय ते करा. सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर आता संसदीय मंडळ काय भूमिका घेतं ते पाहू असं सांगत केंद्र सरकारकडे त्यांनी बोट दाखवलंय. राजकारण्यांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण नको, पण नोकरीत आरक्षण कायम ठेवावं. सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेस भुजबळांनी विरोध दर्शवलाय. आरक्षणाची मोठी बातमी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता पुढचे काही दिवस चांगलंच राजकीय द्वंद्व होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उच्च शिक्षणातलं आरक्षण कायम राहायला हवं अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेस भुजबळांनी थेट विरोध दर्शवला आहे. राजकारण्यांच्या मुलांना आरक्षण आणि या सगळ्या मुद्द्यावर आज न्यायालयानं तिखट भूमिका सांगताना आता कोणीतरी यातनं पुढे येऊन पुढचं पाऊल टाकायलाच हवं असे भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेस भुजबळांनी विरोध दर्शवलाय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत. सागर, छगन भुजबळांनी नेमकी भूमिका काय मांडली आहे आणि ते स्वतःच्या समर्थनार्थ बोलताना त्यांनी न्यायालयाच्या निर्णयालाही विरोध दर्शवलाय, नेमकं भुजबळ काय बोलले? ऋषी भुजबळांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या दोन गोष्टी आहेत, एक तर सर्वोच्च न्यायालयाची जी भूमिका आहे त्याबाबत भुजबळांनी थेट विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उच्च शिक्षणाच्या बाबतीत जे काही वरच्या कमिटी आहेत त्याच्यावर बहुतांश लोक हे ओबीसी समाजातील नाहीत. त्यांच्यामध्ये देखील जो आरक्षणाचा कोटा ओबीसी समाजासाठी आहे. नक्कीच सागर, तुमची म्हणणं हे योग्य आहे. आपल्यापर्यंत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आहे, ते पाहूयात. ते नेमकं काय म्हणाले? ओबीसी वर्गातील मुलांना जर त्यांच्या आधीच्या लोकांनी जर आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर त्यांना देऊ नये अशा स्वरूपाचा विषय समोर येतोय. त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर विषय आहेत की जे सर्वोच्च न्यायालयाने आता एक नव्यानं सांगण्यात आलेलं आहे की उच्च शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात येऊ नये. या मुद्द्यावरून आरक्षणासाठी कायम संघर्ष किंवा स्वतःचा एक वेगळा विषय मांडणारे छगन भुजबळ आपल्या समोर आहेत. भुजबळजी, याच्यावर संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कारण की यापूर्वी अनेक वेळा आरक्षणाच्या विषयी ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट पद्धतीने मांडली होती. असं आता की हा केंद्र पातळीवर हा निर्णय झाला की नाही मला माहिती आहे, पण वर्तमानपत्रात आपण वाचतो की चर्चा आहे किंवा त्यांनी काही सुचवलेलं आहे. आता भारत त्या देशभराच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अजूनही जे आहे 27% आरक्षण हे अजूनही लागू झालेलं नाही. हा एक भाग. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7-8 जिल्हे असे आहेत की तिथे फक्त 8-7% ओबीसींना आरक्षण लागू आहे. विशेषतः गडचिरोली असेल किंवा अगदी ठाणा असेल, इथे अनेक ठिकाणी जिथे जिथे आदिवासी बहुल एरिया म्हणला जातो त्याची काही भरपाई दुसऱ्या ठिकाणी करून दिलेली नाही. आणि बाकीच्या राज्यांमध्ये तर 27 ठिकाणी कुठे 10%, 15%, 12% असंच काहीतरी सुरू आहे. पण हे सुद्धा आरक्षण मिळून वर्ष झाली किती? फार तर 10-15 झाली असतील. कारण बाकीचे सगळे कोर्ट कचेऱ्या आणि त्याच्या अर्थ समजण्यामध्ये सगळे दिवस आहे. तरी सुद्धा आता जो आहे हा ओबीसींच्या आरक्षणाच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि असं जे आज वर्तमानपत्रात वाचलं की मंत्री आणि खासदार यांच्या मुलांना जे आहे ह्या ओबीसीच्या आरक्षणाचे जे शिक्षण आणि नोकरीचे फायदे मिळता कामा नयेत, बाकीच्यांना ते मिळावेत. ठीक आहे, मला ते मान्य आहे, हरकत नाही. जे मंत्री झालेत, जे खासदार झाले आणि जे पैसे खर्च करू शकता आहे 2 मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आरक्षण नाही दिलं तरी चालेल. त्याच्यामध्ये सुद्धा जर आहे त्यांनी जर स्टेप वाईज जर केलं तर बरं पडेल की अगोदर फक्त जे आहे काही दिवस शिक्षणात आरक्षण नाही पण नोकरीत आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण अजूनही तुम्ही जर महाराष्ट्र सरकार घ्या ना तर केंद्र सरकार घ्या, इथे ओबीसीच्या जागा ज्या भरलेल्या ज्या आपण किती जर पाहिल्यात तर 1%, 2%, 3% वरच्या सगळ्या जागा ज्या आहेत ह्या 2-3% भरलेल्या आहेत. आणि अशा वेळेला या मुलांच्या सुद्धा ज्या आहेत, आमच्याला पण समजू की प्रगत क्लास आहे,
त्यांच्या मुलांचं सुद्धा तुम्ही नोकरीत आरक्षण काढून घेतलं 0% येईल ते. त्याच्यामुळे शिक्षण जिथे पैसा जास्त लागतो अशा ठिकाणी जे आहे तुम्ही ठीक आहे, जे प्रगत क्लास वर्ग असेल तिथे तुम्ही त्यांना सांगितलं जाऊ तुम्हाला आरक्षण नाही, ठीक आहे. नोकरीमध्ये जे आहे आरक्षण हे आणखी काही वर्ष त्यांनी चालू ठेवलं पाहिजे. आणि OBCचं जे आहे 27% असेल तर 27% कोटा भरा ना तुम्ही अगोदर, आणि मग हा विचार करा की नोकऱ्यांमध्ये आरक्षण थांबवावं की काय, मग त्याचा विचार नंतर करा. हा एक भाग. दुसरा भाग जो आहे की सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की सुपर स्पेशालिटी मध्ये जे आहेत ते काही कोर्सेस असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे जे काही असतील तिथे आरक्षण नको. माझा या गोष्टीला विरोध आहे. तिथे सुद्धा आरक्षण पाहिजे, कारण त्या ठिकाणी जाईपर्यंत सुद्धा हे जी OBCची मुलं जी असतात ते हुशार मुलंच जात असतात. तिथे आरक्षण पाहिजे ही भूमिका आहे, पण जे आर्थिक सदन झालेले आहेत त्यांच्या बाबतीत शैक्षणिकदृष्ट्या जरी कमी केलं तरी हरकत नाही, पण नोकरीच्या बाबतीत मात्र कायम असायला हवं आहे. कारण की मुळात जो टक्केवारीचा आरक्षणाचा कोटा आहे तोच पूर्ण भरला गेलेला नाही आहे असं म्हणणं आहे भुजबळ यांचं. व्हिडिओ न्यूज फवादसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.